सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी साजरी करून केंद्र शासनाचा शेतकरी विरोधी धोरणाचा केला निषेध। दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता शेवगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 191 व्या व जय जवान जय किसान असा नारा देणारे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाही शेतकरी व शेतमजूर कामगार विरोधी काळ्या विधेयकाविरोधात धरणे आंदोलन स्थानिक तहसील कार्यालयासमोर करण्यात आले। तसेच 2 ऑक्टोबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत संपूर्ण राज्यातील 1 कोटी शेतकऱ्यांच्या सहाय्याची मोहीम सुरू केली आहे। आज या ठिकाणी शेगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलं होतं। आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रानं हा जो शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा आणला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। नुकतंच आदरणीय ज्ञानेश्वर दादांनी त्याविषयी आपल्याशी बोलले आहेत, त्याचबरोबरीनं उपस्थित सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ मंडळी आणि त्याचबरोबरीनं केंद्रानं दुसरा कायदा आणला तो म्हणजे कामगारांच्या विरोधातला। आज आपण पाहतो आहे की आमचा जो काही कामगार बंधू आहे त्याला त्याच्या नोकरीची शाश्वती राहिलेली नाही आहे। केंद्रानं मुठभर उद्योगपतींच्या हिताचा हा निर्णय घेतला आहे की कुठल्याही कामगाराला कुठलीही नोटीस न देता किंवा कुठलेही कारण न देता त्यांना परमनंट पदावरून ते अस्थायी करू शकतात, काढू शकतात। म्हणजे आज रोजगार देणं तर दूर, पण आहेत तेही रोजगार छिनून घेण्याचं काम केंद्राचं सरकार करत आहे, तर त्याचा आम्ही निषेध करतो। असा कायदा हा रद्द करावा ही आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी देखील करतो। नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे एका दलित युवतीवर बलात्कार झाला आणि या घटनेला आपण पाहतो आहे की आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि प्रियंकाजी गांधी हे त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये गेलेत त्यावेळेस काय पाहतो आहे की हे काही जंगलराज सरकार योगीचं आहे, दडपशाहीचं हे सरकार एका कुटुंबियांना दलित कुटुंबियाला भेटीसाठी देखील जाऊ दिलं नाही, त्या ठिकाणी आमच्या नेत्यांना त्यांनी धक्काबुक्की केली। याही घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि महिला सुरक्षितता देण्याऐवजी जर आमच्या महिलांना किंवा आमच्या भगिनींना अशा पद्धतीनं जर वागणूक मिळत असेल तर ह्या सरकारचा आणि भाजप सरकारचा देखील आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। जळगाव जामत विधानसभा मतदारसंघ पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी सुद्धा केंद्र सरकारचे शेतकरी व शेतमजूर कामगार विरोधी विधेयक रद्द करण्यात यावे, तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित निर्भयाच्या कुटुंबियाच्या सांत्वनपर भेटीसाठी काँग्रेस नेते माननीय खासदार राहुलजी गांधी व प्रियंका गांधीजी गेले असता त्यांना कलम 144 चे कारण देऊन रोखले। यूपी पोलिसांनी त्यांना लोटपट करून खाली पाडले। दलित पीडित मुलीची निग्रुण हत्या केली या राक्षसी कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला। महामहिम राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांना माननीय तहसीलदार सौ शिल्पा बोबडे यांच्या मार्फत निवेदन देऊन शेतकरी व शेतमजूर कामगार विरोधी काळे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी जळगाव जामत विधानसभा मतदारसंघ पक्षनेत्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर, खामगाव विधानसभा मतदारसंघ पक्षनेते श्री ज्ञानेश्वर दादा पाटील, श्री दयाराम भाऊ वानखडे, अल्पसंख्यक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर असलम खान, तालुकाध्यक्ष श्री विजय काटोले, शहराध्यक्ष श्री दीपक सलामपुरिया, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शैलेंद्र दादा पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री कैलास बापू देशमुख यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी सय्यद महबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, मेहकर, बुलढाणा।